आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते. निळवंडे धरणातून उद्या शेतीसाठी आवर्तन सुटणार आहे. या आवर्तनात 28 TMC पाणी साठा खर्च होणार आहे. सुमारे एक महिना हे आवर्तन सुरू राहणार आहे. शेतीचे आणि पिण्याचे आवर्तन जोडूनच हे आवर्तन पूर्ण होणार आहे. आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्र टाइम्स वन वरती. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत अमोल शिर्के, फोनलाईन वरून जोडले आहेत. अमोल, आपण पाहतोय निळवंडे धरणातून उद्या आवर्तन सुटते, अधिक काय माहिती तुमच्याकडे? बरोबर आहे गणेश, उद्या सकाळी 6 वाजता निळवंडे धरणातून हे शेतीसाठी आवर्तन सुटतंय. या आवर्तनामुळे निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरणार आहे. कारण सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीमध्ये निळवंडे धरणातून हे आवर्तन सुटतंय. सध्या निळवंडे धरणात 4.5 TMC पाणी साठा उपलब्ध आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या आवर्तनात 8 TMC पेक्षाही जास्त पाणी साठा खर्च होण्याची शक्यता आहे. गणेश, धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतोय उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या निळवंडे धरणातून उद्या शनिवारी सकाळी 6 वाजता शेतीसाठी आवर्तन सुटणार आहे. या आवर्तनामुळे प्रवराकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे.